सर्वांचे माझ्या चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत. जर आणखीनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटणावरती क्लिक करा. ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना. होय, आता आपण इयत्ता 11वीला प्रवेश घेणार आहात, तर इयत्ता 11वी प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे आपण आत्ताच काढून घेणे फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग अधिक वेळ न घेता पाहूया यानंतर आपल्याला कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते. यामध्ये सर्वप्रथम आपणास रहिवासी प्रमाणपत्र हे तहसील कार्यालयाचे असावे. त्याच पद्धतीने नॅशनॅलिटी प्रमाणपत्र हेही तहसील कार्यालयाचेच असावे. विद्यार्थी ओपन कॅटेगरी सोडून इतर कास्टमध्ये असेल तर त्याचे जातीचे प्रमाणपत्र हे तहसील कार्यालयाचे असावे. त्याच पद्धतीने जर मागासवर्गीय विद्यार्थी असतील तर त्यांचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हेही तितकेच महत्त्वाचे आहे. हेही तहसील कार्यालयाकडूनच प्राप्त होते. त्याच पद्धतीने उत्पन्नाचा दाखला किंवा उत्पन्न प्रमाणपत्र हे त्या विद्यार्थ्याच्या वडिलांचे काढणे आवश्यक असते. त्याच पद्धतीने विद्यार्थ्याने आपले राष्ट्रीयकृत बँकेमध्ये एखादे खाते काढणे हे फायदेशीर ठरणार असते. अशा पद्धतीने आपण ही सर्व कागदपत्रे लवकरात लवकर काढावीत जेणेकरून नंतर आपणाला त्यासाठी धावपळ करावी लागणार नाही.